ब्रेक के बाद आपका स्वागत है। राज्य के पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने राज्य में निर्माण हुए बिजली संकट पर कहा कि ये नई बात नहीं है, इसे सरकार और महाजेनको के अधिकारियों ने मिलकर सुलझाना चाहिए, कंपनी ने व्यवस्थापन ठीक से करना चाहिए। राज्य में निर्माण हुए बिजली उत्पादन संकट पर राज्य के पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि ये समस्या 100% हल हो सकती है, केवल महाजेनको ने व्यवस्थापन ठीक से करना चाहिए। लिफ्टिंग की व्यवस्था होनी चाहिए, जिसके लिए प्रशासन ने भी आंख में तेल डालकर काम करने की भी बात बावनकुले ने कही। साथ ही उन्होंने बताया कि इन सब का असर बिजली के दर पर नहीं पड़ेगा, क्योंकि कोल खरीदी की जरूरत अभी नहीं है, केवल सरकार को योग्य व्यवस्थापन करके काम करना होगा। काला केंद्रीय कोल मंत्र्यांनी म्हटलं की आमच्याकडे संपूर्ण कोळशाचे मॅनेजमेंट आहे ते वाढवण्याकरता, कसं आहे की आज जो आहे त्याचा अजून किती वाढता येईल, अजून किती खाणी काढता येईल, अजून किती, त्या नेहमी त्या रेग्युलर बैठकी आहे। या बैठकी अमित शहा साहेबांनी काही तातडीनं बैठक घेतली आणि आत्ता कोळसा नाही असं नाही, रेग्युलर बैठकी असे असतात की तातडीनं काही गृहखात्याचे प्रश्न असतात, WCL माईनमध्ये काही नवीन माईन्स असतात। आता महाजनकोला गले परमा नावाची केंद्र सरकारने माईन दिली, 3 वर्ष झाले मी सरकारमध्ये असताना एलवाजून क्लिअर केला, आज MDOचं काम बंद आहे, ॲक्विजनचं काम बंद आहे, स्वतःची माईन आहे 50 मेट्रिक टनची MMTची। महाजनकोला आमच्या सरकारच्या काळामध्ये मी मंत्री असताना पियुष गोयल साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतःची माईन म्हणून दिली आहे, WCL MCLची गरज पडणार नाही आहे। गले परमाला रायगड जिल्ह्यात छत्तीसगडमध्ये माईन मिळाली आहे, त्या ठिकाणी तातडीनं ॲक्विजिशन करून माईन चालू करणे हे का होत नाही, याला प्रायोरिटी का नाही आहे? आपली स्वतःची माईन आहे ना, आणि यापेक्षा कमी रेटनी कोळसा पडणार आहे, आपली माईन चालू करा लवकर, 1 वर्षात 1.5 वर्षात आपली स्वतःची माईन चालू करा। केंद्र सरकारने स्पेसिफिक महाराष्ट्र सरकारला माईन दिली आहे गले परमा रायगड जिल्ह्यामध्ये, त्याचा काहीच पुढा होत नाही, कुणाचाच पुढाकार नाही आहे। ॲक्विजिशन लवकर केलं पाहिजे, MDO त्या MDO नेमला गेला आहे, डेव्हलपमेंट त्या ठिकाणी मायनिंग ऑपरेटर नेमला गेला आहे, का चालू होत नाही आपली माईन, ती माईन चालू करा। 3 वर्षांत कोळसा आपल्याला पूर्ण आपला स्वतःचा महाजनकोचा असणार आहे, त्याचा मॅनेजमेंट करा, आज मॅनेजमेंट करा, 3 वर्षाचं मॅनेजमेंट करा, 5 वर्षाचं मॅनेजमेंट करा। तुमच्याकडे गले परमा माईन दिली आहे, केंद्र सरकारने तुम्हाला तुमच्याकरता 50 वर्ष पुरेल एवढी माईन दिली आहे, केंद्र सरकारने 50 वर्ष कोळसा पुरेल एवढी माईन महाराष्ट्र सरकारला स्वतःची माईन दिली आहे, त्याचे मॅनेजमेंट करा। पण हे पहा की रडण्यात काही फायदा नाही, रडू नका, रडीचा गेम करू नका, काम करा, मिळवा कोळसा, राज्य लोडशेडिंग मुक्त ठेवणे सरकारची जबाबदारी आहे। आम्ही 5 वर्ष राज्य लोडशेडिंग मुक्त ठेवलं आहे, काही परिस्थिती आली तरी आम्ही निपटवलेली आहे, आणि त्यामुळे रडीचा गेम खेळू नका, चांगलं काम करा, एवढं सल्ला आहे सरकारला।